दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. मुंबईसह देशाच्या विकासात मराठी माणसाचं योगदान मोठं आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही. गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, इतर कुठला समाज असेल, पण राज्यपाल काय बोलले आहेत त्या संदर्भात राज्यपाल खुलासा करतील. मात्र आम्ही त्या मताशी सहमत नाही हे स्पष्टपणे सांगितलं. तर राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याशी भाजप अजिबात सहमत नसल्याचं देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांनी स्पष्ट केलंय. आशिष शेलारांनी याबाबत ट्विट करून काय भूमिका मांडली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून आणि हौतात्म्यातून उभी राहिली आहे असं शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आमचा तेजस्वी इतिहास पानोपाणी हे सांगतो, त्याला कुणीही कुठल्याही पदावरनं नख लावण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. माननीय राज्यपाल महोदय त्यांच्या जे विधान झालंय त्याच्याशी भाजप सहमत नाही, अजिबात सहमत. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती याला न खी लावू नये आणि त्याचा विपर्यास होईल अशी स्थिती आणू नये हे आमचं स्पष्ट मत आहे.